नमस्कार, कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहे उपवासाचा डोसा, म्हणजेच वरईचा किंवा भगरचा डोसा. रोज रोज तेच भगर, तोच भगराचा भात, तोच उसळ खाऊन आपल्याला बोर होत असतं. तर या उपवासासाठी आपण नवीन काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर हा भगर डोसा अतिशय चविष्ट असा बनतो, खूप छान असा लागतो. चला तर मग बघूया. तर मी इथे घेतला आहे एक कप भगर, याला मी रात्रभर भिजत घालून ठेवलेला आहे. तुम्ही जवळपास 4 ते 5 तास भिजत घातला तरीही चालेल. हा भिजत घातलेला भगर आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे, त्यानंतर चाळणीमध्ये काढून घ्यायचा. अशा प्रकारे मी हे काढून घेतलं आहे, त्यामुळे छान एक्स्ट्रा पाणी याचं निघून जातं. आणि त्यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यामध्ये हा सगळा भगर टाकून घ्यायचा. आपल्याला बारीक असं बॅटर बनवून घ्यायचं आहे डोशासाठी, त्यासाठी मिक्सरवर आपण हे बारीक करून घेणार आहे. त्याआधी मी इथे 1 इंचाचा अद्रकाचा तुकडा, 2 हिरवी मिरची मोठ्या आकाराची चिरून घातलेली आहे, यामुळे छान अशी टेस्ट येते डोश्याला. आणि यामध्ये मी जवळपास 5 चम्मच दही घातलं आहे. दही तुमचं आंबट नसेल तर जास्त घातलं तरीही चालेल. आपल्याला बॅटर जे आहे ते अतिशय पातळ असं हवं आहे. अशा प्रकारे मी हे मिक्सरवर फिरवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता अशी आपल्याला पातळसर अशी कन्सिस्टन्सी याची हवी आहे. यामध्ये मी अजून थोडं पाणी घालणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून मी यामध्ये घालून घेत आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मी इथे उपवासाचं मीठ घालणार आहे. जे मीठ वापरत असेल ते घातलं तरीही चालेल. इथे मी 1/2 चम्मच सेंदे मीठ घातलं आहे. व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इकडे आलूची जे आपण भाजी खात असतो डोशासोबत ते बनवून घेऊया. मी इथे पॅन ठेवलेला आहे गॅसवर, त्यावर 2 चम्मच तेल घालून घेतलं आहे छोट्या चम्मचनी. इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे. उपवासासाठी तुम्ही जे खात असेल ते तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचं. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये 3 हिरवी मिरची मोठ्या आकाराची मी चिरून घेतली आहे. तुम्ही जर कढीपत्ता, कोथिंबीर खात असेल तर यामध्ये घालू शकता. आमच्याकडे खात नसल्यामुळे मी इथे घालणार नाही आहे. आणि अशा प्रकारे 2 मोठे आलू मी बॉईल करून घेतले आहे, ते यामध्ये ॲड करून घ्यायचे. व्यवस्थित असे मिक्स करायचे. यामध्ये थोडंसं चवीनुसार सेंदे मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला हे लो फ्लेमवरच करायचं आहे आणि खूप जास्त शिजवायचं नाही आहे. अशा प्रकारे हे छान मिक्स झालं आहे. आपली आलूची चटणी तयार झालेली आहे. आता आपण इकडे आपलं बॅटर 15 मिनिटामध्ये सेट झालेलं आहे. याला व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं, म्हणजे हे छान असं मिक्स होतं. आणि हे छान असं मिक्स झालं की अशी आपल्याला वॉटरी कन्सिस्टन्सी याची हवी आहे. खूप घट्ट ठेवायचं नाही. आणि गॅस इकडे मी सुरू करून घेतली आहे. त्यावर एक डोसेचा तवा ठेवलेला आहे. त्यावर आपल्याला 2 थेंब तेल घालून घ्यायचं. टिश्यू पेपरच्या साह्याने याला पुसून टाकायचं आणि हे छान असं गरम होऊ द्यायचं तवा. गरम तव्यावरच आपल्याला हे घालायचं आहे. आणि हे पातळसर असं हे आपलं बॅटर जे आहे ते यावर कोणत्याही बाजूने टाकलं तरीही चालेल. इथे आपल्याला चम्मचच्या साह्याने फिरवण्याची गरज नाही आहे. फक्त हे कुठेही टाकलं तरीही चालेल. त्यामध्ये थोडे होल राहू द्यायचे. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण वर तेल घालतो तेव्हा ते तेल खालीपर्यंत जातं डोश्याला, म्हणून थोडे थोडे होल यामध्ये सोडायचे डोसे बनवताना. अशा प्रकारे हे डोसा आपला तयार झालेला आहे. दुसऱ्या साईडने शिजवण्याची गरज नाही आहे. लो फ्लेमवर हा डोसा मी 2 मिनटं शिजवून घेतला आहे. अशा प्रकारे हा डोसा आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी आली आहे. खालच्या साईडने व्यवस्थित असं तेल स्प्रिंकल केल्यामुळे छान असा हा बनलेला आहे. अशा प्रकारे हा आपण आता काढून घेऊया. अगदी 3 मिनटामध्ये डोसा तयार होतो. परत मी असा अशाच प्रकारे हा डोसा करून घेणार आहे. तर अशा प्रकारे कुठे पण आपण हे बॅटर टाकू शकतो, काहीही हरकत नाही. फक्त मधामध्ये थोडे होल असले पाहिजे ते तेल खालीपर्यंत आपल्या डोशापर्यंत जाण्यासाठी. आणि अशा प्रकारे हा आपला डोशाचं बॅटर टाकून झाला आहे. आणि यावर थोडंसं तेल स्प्रिंकल करायचं 1 चम्मचभर. आणि अशा प्रकारे हा पण डोसा आपला शिजतच आलेला आहे. बघू शकता चम्मचच्या साह्याने असं तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि मस्त असा हा डोसा आपला तयार झालेला आहे. याला आता तुम्ही राऊंड शेपमध्ये करू शकता किंवा अशा प्रकारे फोल्ड करू शकता. असे हे जाळीदार असे आपले हे
टेस्टी दोशे तयार झालेले आहे। याला आपण शेंगदाण्याच्या चटणीसोबत, शेंगदाण्याची चटणी जी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे माझ्या, आणि आलूची चटणीसोबत सर्व करा। खूप छान असे लागते, उपवासासाठी खूप मस्त अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।